कोणी सर्वात पासून ही मालिका प्रेक्षक त्यांच्या भेटी नाही. ती मालिका करताना अनेकांचा प्रश्न असतो की हा विषय का, म्हणजे जम्मू क्रिएशन्स फक्त ऐतिहासिक मालिका करणार असतात. तर याच्या अर्थ फार महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांची आपण मालिका केली त्यावेळी एक जी काळाची गरज वाटत होती ती म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला. कारण हा इतिहास वेगवेगळ्या प्रकारे डागाळला गेला होता, हा वेगवेगळ्या प्रकारे दडवला गेला होता. तो सगळा इतिहास पुसून जे तर्कानुसार जे स्वच्छ स्पष्ट आहे, म्हणजे सलग 9 वर्ष औरंगजेबासारख्या संतनतीशी लढा देणारे छत्रपती संभाजी महाराजांनी तितक्या प्रकाशाला संबोधणं गरजेचं होतं. म्हणून स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेची निर्मिती केली. आज मालिकेचे जवळपास 600 भाग पूर्ण होत आहेत आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो. असं असताना स्वराज्यजन जिजामाता ही मालिका आणत असताना खरं तर प्रश्न होता की संभाजी महाराजांनंतर नक्की कुठल्या विषयावर मालिका करायची. आणि त्यावेळी खूप प्रकर्षाने एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे आजपर्यंत जिजाऊ माँसाहेबांकडे आपण महाराजांची आई म्हणून पाहिलं, संभाजीदेवांची आजी म्हणून पाहिलं, पण स्वतंत्र एक व्यक्तिमत्व म्हणून जिजाऊ माँसाहेबांचं हे आत्तापर्यंत समोर आलं. म्हणजे तसं बघितलं तर मी कायम असं म्हणतो की संपूर्ण महाराष्ट्राचा एक पट हा महाराजांच्या ह्याच्यात दिसतो. ते म्हणजे विदर्भकन्य जिजाऊ, सासर मराठवाड्यातल्या वेरूळचं, त्यानंतर वास्तव्य पुण्यातल्या राजगडावर, आणि नंतर शेवटचा राज्याभिषेक आणि राज्याभिषेकानंतरचं जी गोष्ट आहे किल्ले श्रीमान राजगड. त्यामुळे जिजाऊ माँसाहेबांच्या जीवनावर ही मालिका येईल अशी इच्छा होती. म्हणून स्वराज्य जनरल जिजामाता ही मालिका होती. साधारणतः याचे किती भाग आहेत काय? याचा अर्थ तर आपण 312 भागांचा विचार करतो, पण आज जेव्हा आपण समाजकारणात, राजकारणात, वैयक्तिक आयुष्यात जेव्हा महिला सक्षमीकरणाचा विषय पाहतो, जेव्हा आपण महिला आघाडीवर पुढे यायला पाहिजे ते पाहतो, तेव्हा यांचं प्रोटोगॉनिस्ट जर बघितलं, याचे जर आद्य सुरुवात जर बघितली तर ती जिजाऊ माँसाहेबांपासून होते. म्हणजे पतीचं स्वप्न व स्वतःच्या डोळ्यात बाणवून ते स्वप्न जोपासणं आणि ते स्वप्न प्रचंड त्याग आणि त्या निष्ठेने समोर प्रत्यक्षात आणणं फार मोठं योगदान जिजाऊ माँसाहेबांचं आहे. आणि आजच्या काळामध्ये जे लागू होतं ते म्हणजे जिजाऊ माँसाहेबांनी स्वराज्याला दिलेलं नैतिक अधिष्ठान. म्हणजे आज जेव्हा समाजात नीतिमत्ता लोप पावते की काय अशी शंका जेव्हा निर्माण होते, तेव्हा आजही 350 वर्षांनंतर स्वराज्याचं नाव आदरानं घेतलं जातं. त्याचं फार महत्त्वाचं कारण आहे त्या स्वराज्याला असलेलं नैतिक अधिष्ठान. हे नैतिक अधिष्ठान जिजाऊ माँसाहेब. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.